वैद्य पीपल चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत डाएट पुलाव. खूप चांगल्या पद्धतीने हा पुलाव बनवण्याचा मी प्रयत्न करतो. वेट अँड वॉच. हिरवी मिरची, आलं एकदम छोटा तुकडा घेतला आहे आपण, अर्धा इंचाचे कमी, बारीक चॉप केलेलं आहे, पेस्ट नाही आहे ती, टोमॅटो, त्यानंतर कांदा, नंतर ते सोया चंक्स आहेत ते आपण भिजत घातले होते, नंतर कोथिंबीर आहे, त्यानंतर फ्रेंच बीन्स आणि गाजर आहे, वटाणे आणि हे सगळे व्हेजिटेबल्स आपल्याला लागणार आहेत एकदम हेल्दी पुलाव बनवण्यासाठी. आणि हा ब्राऊन राईस आहे आणि हा आपण बॉईल करतो आहे 2:1 रेशो घ्यायचा, म्हणजे की 2 कप पाणी असेल, म्हणजे सपोज 1 कप आपण राईस घेतला तर 2 कप पाणी घ्यायचं आहे आपल्याला आणि हा बॉईल करून घ्यायचा आहे आपल्याला. यामध्ये तेल किंवा मीठ काहीच टाकायचं नाही. साधारण 15 ते 20 मिनिटं पूर्ण हा जो ब्राऊन राईस आहे हा शिजण्यासाठी वेळ लागतो आणि त्यानंतर मग आपण पुढची प्रोसेस बघूया. पूर्ण डिटेलमध्ये या ठिकाणी दाखवला जाईल. ओके, आणि तांदूळ शिजवताना कोणताही असो, ब्राऊन असो किंवा रेग्युलर असो, हा जर तांदूळ आपण साध्या स्टेनलेस स्टीलमध्ये जर शिजवला तर खूप चांगलं. प्रेशर कुकर जेवढं अवॉइड करता येईल तेवढं अवॉइड करायचं. ब्राऊन राईस आपला बॉईल झालेला आहे. आता आपण सगळे व्हेजिटेबल्स टाकून त्याला फ्राय करणार आहोत. हा आपला ब्राऊन राईस पूर्णतः ड्रेन करण्याची प्रोसेस चालू आहे, म्हणजे त्यामध्ये बऱ्याच असा पाण्याचा भाग राहतो, तो पूर्ण खाली ह्या पॉटमध्ये जमा होतो. ओके, म्हणजे वर फक्त जो राईस आहे तो राहील आणि नंतर आपण याला फ्राय करणार आहोत. आणि ब्राऊन राईस म्हटलं की याचा कलर हा असाच राहतो, वर एक असं कडक पद्धतीचं असं आवरण राहतं. ठीक आहे, तरी तो बऱ्यापैकी 99% हा शिजलेलाच असतो. पॅन आपण गरम करून घेतलेला आहे, त्यामध्ये आपण तेल टाकलं आहे 2 टेबलस्पून. आता जिरे टाकणार आपण त्यामध्ये 1/2 टीस्पून आणि लगेच आपण यामध्ये हिरवी मिरची आणि आलं टाकणार आणि मग लगेच आपल्याला कांदा ॲड करायचा आहे आणि याला आपण थोडं 5 मिनटं परतून घेऊ. चार आपल्याला लाईट गोल्डन होईपर्यंत कांद्याला परतून घ्यायचं. कांद्याचा पण एक चांगला सुगंध येतो, तो व्यवस्थित चांगल्यारीत्या परतून झाला की सुगंध तयार होतो. आता आपण या फ्रेंच बीन्स आणि गाजर ॲड करू आणि ते थोडं मऊ होईपर्यंत आपल्याला त्याला परतून घ्यायचं आहे. की आता आपण आता टोमॅटो ॲड करणार. टोमॅटो नंतर आपल्याला लगेच त्यामध्ये सोया चंक्स ॲड करायचे आहे आणि याला 2-3 मिनिटं आपल्याला फक्त परतून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण यामध्ये मीठ ॲड करू. त्यात मीठ ॲड करते आम्ही, हे हिमालयन रॉक सॉल्ट आहे. रेग्युलर आपलं जे मीठ असतं ते आपल्याला ॲड नाही करायचं आहे, कारण आपण आपली थीमच ती आहे हेल्दी पुलाव. आणि ह्या मिठामध्ये खूप जास्त प्रमाणात मिनरल्स मिळतात आपल्याला, ते तुम्ही ऑनलाईन पण मागवू शकता. खूप हेल्थसाठी खूप चांगलं असं हे मीठ आहे आणि इझिली अवेलेबल असणारं सैंधा नमक पण आपण इथे वापरू शकतो, ते पण आरोग्यासाठी खूप चांगलं असतं आपल्या. आपण वटाणे ॲड करू यामध्ये आणि तुम्ही बघू शकता हे सगळे आपले जे व्हेजिटेबल्स आहे हे छान पद्धतीने शिजलेले आहेत. अगदीच आपल्याला याला जास्त प्रमाणात शिजवायचं नाही आहे. आपण पुलाव बनवतो आहे. आता यामध्ये मी थोडी हळद ॲड केली आहे, नंतर थोडंसं तिखट ॲड करते आहे मी, जास्त नाही, कारण आपण हिरवी मिरची पण वापरली आणि याला मी आता परतून घेते.
आता यामध्ये मी थोडासा गरम मसाला आणि थोडं दालचिनी पावडर ॲड करतो आहे. एकदम कमी प्रमाणात आपल्याला ॲड करायचं आहे, लाईक 1 pinch. आता याला थोडं आपण परतून घेऊ आणि लगेच मग यामध्ये आपण राईस ॲड करू. ह्या राईसमधलं आपण पाणी पूर्ण ड्रेन करून घेतलं आणि तुम्ही बघू शकता हा कसा छान असा मोकळा झालेला आहे. आता आपल्या मसाल्यांमध्ये व्हेजिटेबल्समध्ये यामध्ये मी राईस ॲड करते. तुम्ही बघू शकता आपला पुलाव रेडी झालेला आहे आणि यामध्ये मी आता ॲड करणार आहे कोथिंबीर. आता यामध्ये कोथिंबीर ॲड केल्यानंतर याला आपण हलकं परतवून घेऊया आणि याला जस्ट 2 ते 3 मिनटं आपण झाकून ठेवूया. म्हणजे तो स्टीमवर एक त्याचा फ्रॅग्रन्स जो असतो कोथिंबीरीचा तो त्या पुलावमध्ये येणार. आता बघा आपल्याला झालेला आहे तो कोबी कोखा आणि आता आपण सर्व्ह करणार आहोत. आणि बघा आपलं व्हेजिटेबल ब्राऊन राईस पुलाव तयार आहे. सोबत इथे आहे मसाला ताक आणि त्यामध्ये जो मसाला आपण ॲड केलेला आहे तो फक्त जिरे, ओवा, काळं मीठ आणि सोप हे वाटून आपण बनवलेलं आहे. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही थोडं लाल तिखट पण ॲड करू शकता आणि थोडी साखर. आणि हे सगळे आपण जे असतात गाजर, काकडी, बीटरूट, टोमॅटो, पत्ताकोबी हे सगळं ॲड करून कोशिंबीर बनवलेली आहे. कच्ची कोशिंबीर आहे ती, त्याला फोडणी घातलेली मी आणि सोबत लिंबू. आणि तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही पापड पण सोबत सर्व्ह करू शकता. थँक्यू. तर ह्या पद्धतीने ही डिश तयार झालेली आहे. तुम्ही खूप सिम्पली पद्धतीने हे बनवू शकता. सो थँक्यू फॉर वॉचिंग विथ द पीपल चॅनल.